शेतकरी या समाजातील सर्वात महत्त्वाचा व प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक। त्या शेतकऱ्यासाठी एक निवारा रचत असताना अनेक गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याचा दिनक्रम जर आपण बघितला तर त्याच्या दिवसभरातील विविध क्रिया, त्याच्या आयुष्यातील विविध घटक, उदाहरणार्थ कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक, नैसर्गिक व त्यासोबतच किसानचा ऑटोनॉमस ऑफ ग्रीड हाउसिंग म्हणजेच स्वयंनिर्भरतेचे विविध घटक या रचनेचा एकजीव भाग म्हणून निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न। अहमदनगर एक ऐतिहासिक वारसा लाभलेले व महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे माहेर घर म्हणून ओळखले जाणारे शहर। अहमदनगरचा भुईकोट किल्ला, चांद बीबी महाल, हरिश्चंद्रगड सारख्या ऐतिहासिक, शिर्डी शनिशिंगणापूर सारख्या धार्मिक, राळेगणसिद्धी सारख्या सामाजिक, कळसुबाई सारख्या नैसर्गिक स्थळांची ही भूमी आहे। अहमदनगर जिल्ह्यातील हवामान हे अत्यंत कोरडे व कमी पावसाचे आहे। सर्वसाधारण तापमान 18.32 सेल्सिअस असून एप्रिल मे दरम्यान 38.40 सेल्सिअस पर्यंत पोहोचते। गोदावरी व भीमा या कृष्णेच्या दोन उपनद्या या जिल्ह्याचे मुख्य पाण्याचे स्रोत आहे। या भागातील अनियमित पावसामुळे येथील शेती व जनजीवन हे कायम कष्टाचे राहिले आहे, परंतु सध्याच्या काळातील अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून हे चित्र बदलत आहे। बांधकाम क्षेत्र हे पर्यावरणाच्या अधोगतीचे सर्वात मोठे कारण आहे। एक इमारत तिच्या उभारणीपासून पूर्णत्वापर्यंत व त्यानंतर सतत विविध प्रकारे ऊर्जेचा वापर करते, तथापि ही क्रिया थांबवणे देखील अशक्य आहे। याचेच भान ठेवून घरांसाठी एक पर्यायी विचारसरणीतून 3 आर्स ऑफ सस्टेनेबिलिटी या तत्वावर आधारित ही रचना किंवा हे डिझाईन आहे। याला अल्टरनेटिव्ह अप्रोच किंवा डिझाईन असे संबोधले जाते।